मिरजेतील अनेक ठिकाणी ड्रेनेज पाणी रस्त्यावर आल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. म्हणूनच शहरातील ड्रेनेज योजनांचं मूल्यांकन करणारे असल्याचं महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी म्हटलं. महापौर सूर्यवंशी यांनी रविवारी मिरज शहर सुधार समितीच्या नूतन कार्यालयात भेट दिली. यावेळी समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील रुंदीकरण, ड्रेनेज व्यवस्था, चौक सुशोभीकरण इत्यादी विषयांवर महापौर सूर्यवंशी यांच्यासोबत चर्चा केली. शहराच्या विकासाच्या दृष्टीनं समिती सुचवत असलेल्या समस्यांबाबत आपण कायम सकारात्मक राहण्याची ग्वाही महापौर सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक प्रसाद मदभाविकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विराज कोकणे, समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष जावेद पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, गीतांजली पाटील, मुस्तफा बुजरुक, शंकर परदेशी, संतोष माने, शकील पिरजादे, श्रीकांत महाजन, जहीर मुजावर, असिफ निपाणीकर, राकेश तामगावे, सुहास कापसे, अक्षय वाघमारे, अनिल देशपांडे, नयुम नदाब इत्यादी सदस्य उपस्थित होते. काम चालू आहे ड्रेनेजचं. हे ड्रेनेजचं काम चालू असेल हा प्रॉब्लेम यायला लागला आहे. आणि जो आता माझ्याकडे नकाशाला जो तुम्हाला मी दाखवला असा नकाशामध्ये, तिथे एक ओव्हरफ्लो काढलेला आहे. तो ओव्हरफ्लो बंद केल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. ओव्हरफ्लो मी चालू करायची विनंती तिथल्या सन्माननीय नगरसेवकांना पण केलेली आहे. आणि उद्या मी 12 दरम्यान, उद्या 1 कार्यक्रम आहे महिला दिनाचा इथं, त्याच्या अगोदर 12 मी आयुक्तसाहेबांच्या बरोबर बसून किंवा तिथल्या सन्माननीय नगरसेवक सगळे आणि आमचे MGP आणि सगळेच कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याबद्दल उद्या मी मीटिंग लावतो आहे. आणि त्यात काय सोल्युशन काढायचं, सोल्युशन काढून आम्ही 100% हा 2 हा विषय संपेल मला खात्री आहे. कारण ते लाईन टाकायचं काम चालू आहे. लाईन ती एकदा ॲक्टिवेट झाली की तो विषय क्लिअर. पण जो हे काढला आहे बायपास करून त्याला जे आउटलेट काढलं आहे ते बंद झाल्यामुळे हा प्रॉब्लेम बॅक मारायला लागला आहे. त्याच्या संदर्भात उद्या मी मीटिंग चर्चा कशींचं काम चालूच आहे. जे रॉड करायला लागले ते रॉडिंग चालू आहे. मी स्वतः जाऊन कामावर आलो आहे, रॉडिंग करायला लागले. पुढची लाईन एक काम वॉशआउट करायचं काम चालू. पण लोड एवढा मोठा आहे तिथलं की तो लोड संपत नाही आहे. त्यामुळं जे क्रॉस काढलेलं आहे, जे आउटलेट काढलं आहे, ते आउटलेट बंद झाल्यामुळं प्रॉब्लेम आहे. काही लोकांच्या तक्रारीमुळं ते आउटलेट फक्त आम्ही काढून मोकळं झालं तर बऱ्यापैकी लोड कमी होईल. आणि 1.5 ते 2 महिन्यात ती लाईन पूर्ण ॲक्टिवेट झाल्यावर नवीन लाईन हा प्रश्न संपेल.